मुंबईतून बातमी आहे, मुंबईतला कोस्टल रोडचं काम 70% पूर्ण झालेलं आहे। संपूर्ण प्रकल्प यंदा नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार आहे। कोस्टल रोडमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे। मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या दक्षिण कोस्टल रोड प्रोजेक्टचं प्रकल्पाचं काम जवळजवळ 70% पूर्ण झालेलं आहे। मरीन ड्राइव येथील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर पासून वांद्रे वळी सी लिंक पर्यंत 10.5 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प असणार आहे। मुंबई आणि मुंबई उपनगरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने त्यासोबतच मुंबई आणि पश्चिम उपनगरातील प्रवास सुखकर होण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जातोय। या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। कुणाल, काय सांगाल, मुंबईतल्या कोस्टल रोडचं काम 70% पूर्ण झालेलं आहे, या संदर्भात अधिकची माहिती। प्रज्ञा, ज्याप्रमाणे मुंबईतील वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, मुंबईतील जे मुंबई एक गजबजलेलं शहर म्हणून ओळखलं जातं आणि यामुळे या ठिकाणची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या दक्षिण कोस्टल रोड प्रोजेक्टचे काम जवळजवळ 70% पूर्ण झालेलं आहे आणि मरीन ड्राइव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर पासून वांद्रे वरळी सीलिंग पर्यंत 10.5 किलोमीटरचा हा संपूर्ण जो कोस्टल रोडचा प्रकल्प आहे तो आता 70% पूर्ण झालेला आहे। मुंबई आणि मुंबई उपनगरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने त्यासोबतच मुंबई आणि पश्चिम उपनगरातील प्रवास सुखकर आणि जलद गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून कोस्टल रोडचा जो हा प्रोजेक्ट आहे तो महत्वपूर्ण मानला जातोय। कारण यामुळे हा कोस्टल रोड प्रोजेक्ट ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस कुठेतरी या संपूर्ण मुंबईतील जी वाहतूक कोंडी आहे या वाहतूक कोंडीतून जे मुंबईकर आहेत ते मुक्त होणार आहेत आणि त्यांचा जो प्रवास आहे तो सुखकर होणार आहे। प्रज्ञा, धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।